नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजना आपल्याला माहीत असेल, शासनामार्फत लाडकी बहीण योजनेला 1 जुलैपासून सुरुवात करण्यात आली, ज्या अंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपयाचं अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत पाठवलं जातं. आता मित्रांनो, शासनाकडून जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्याचे अनुदान महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत. आता मित्रांनो, तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत संपूर्ण महिला आहेत. तिसरा हप्ता आमच्या खात्यावरती कधी वर्ग होईल याबद्दलच्या विचारणा आपल्या चॅनलमध्ये भरपूर महिला करत आहेत, तर त्याच संबंधीची महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला त्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यामार्फत या हप्त्यासंदर्भातची अपडेट देण्यात आलेली आहे, तर त्याचीच एक छोटीशी झलक म्हणून तुम्हाला या ठिकाणी सभेमध्ये जे झालेलं भाषण आहे या भाषणाची व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. व्हिडिओमध्ये सविस्तर हप्त्याबद्दलची अपडेट दिलेली आहे. किती तारखेला हा हप्ता आपल्या खात्यावरती वितरित होईल याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. चला तर जास्त वेळ न घेता आपण सविस्तर व्हिडिओ पाहायला सुरुवात करूया. माझ्या माता भगिनींना माझी विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे, पुढे सुद्धा घ्यायचा आहे. आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत, याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते. पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे. आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा. आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत असताना अडचणी येतात. त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण व्हिडिओ पाहिला. व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर अपडेट ऐकलीच असेल. तुम्हाला सुद्धा माहीत झालं असेल की हा आपला हप्ता जो आहे तो कधी वितरित होईल. तर स्वतः आदिती तटकरे यांच्यामार्फत हे ऐकल्यामुळे तुम्हाला याच्यावरती आता खात्री पटली असेल. लवकरच हा तिसरावा हप्ता आता महिलांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे. मित्रांनो, काही महिलांना या अनुदानाचे 4500 रुपये मिळते, तर काही महिलांना 1500 रुपये मिळतील. आता याच्यामधील फरक जो आहे तो तुम्हाला माहीतच असेल. ज्या महिलांना अगोदर जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये मिळालेले असतील, तर अशा महिलांना चालू महिन्याचे फक्त 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आणि ज्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्याचे अनुदान जर मिळाले नसेल, हप्ते जर मिळाले नसतील, तर अशा महिलांना डायरेक्ट 4500 रुपयाची रक्कम डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काम जे करून घ्यायचं आहे ते म्हणजे आपल्या बँक खात्याला आपली डीबीटी लिंक करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो एक लक्षात घ्या, आपण आधारच्या वेबसाईटवरती जाऊन आपली डीबीटी लिंक आहे का आपण चेक करत आहे. डीबीटी लिंक असल्याबाबत ऍक्टिव्ह असल्याबाबतचा मेसेज सुद्धा पाहायला मिळत आहे. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं जे ऍक्टिव्ह खातं आहे हे ऍक्टिव्ह खातं वैयक्तिक आहे का हे आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे. जर ते खातं तुमचं वैयक्तिक असेल तरच तुम्हाला या योजनेचं अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल, अन्यथा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एकही रुपया तुमच्या अकाउंटवरती जमा होणार नाही. कारण की शासनामार्फत सांगितलेलं आहे की ही योजना महिलांसाठी आहे. जर तुम्ही जॉईंट अकाउंट या योजनेसाठी जोडलं, त्या जॉईंट अकाउंटची तुमची डीबीटी लिंक असेल, ऍक्टिव्ह असेल, तर तुम्हाला त्या खात्यावरती एकही रुपया जमा होणार नाही. वैयक्तिक खातं असेल तरच तुम्हाला या योजनेचं अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुमचं वैयक्तिक खातं या डीबीटीला लिंक आहे का हे चेक करा. आणि जर नसेल तर बँकेमध्ये जाऊन याबद्दलची अपडेट घ्या. जॉईंट अकाउंट जर ऍक्टिव्ह असेल तर ते पहिल्यांदा इनॅक्टिव्ह करा, आणि ज्या बँकेत तुमचं वैयक्तिक खातं असेल त्या बँकेत जाऊन तुम्हाला तुमचं डीबीटीला खातं लिंक करायचं आहे, तुमचं खातं ऍक्टिव्ह करायचं आहे. तरच मित्रांनो शासनामार्फत त्याचं व्हेरिफिकेशन होईल, आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर वैयक्तिक खातं पाहिल्यानंतर शासनामार्फतची अनुदानाची रक्कम थेट डीबीटीमार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. चालू घडीला भरपूर महिला याच्यामध्ये फसत आहेत, अडचणीत येत आहेत, त्यांना सविस्तर अपडेट न कळल्यामुळे त्यांना अनुदानाला मुकावं लागत आहे. तर ही मित्रांनो अपडेट व्यवस्थित ऐकली असेल, पाहिली असेल, तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या अनुदानाची थकीत रक्कम आपल्या खात्यावरती न येण्यामागचं कारण स्पष्ट होईल. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच.
अतिशय महत्वाची अपडेट असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्वाचं सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शासनामार्फत येणाऱ्या ज्या महत्वपूर्ण अपडेट असतील, योजना असतील, याची सविस्तर माहिती तुम्हाला घर बसल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहता येईल. चला तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.